नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। काल किसन कथोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा झाला। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या। त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तेथे उपस्थित होते। नमस्कार, आज आमदार किसन कथोऱ्यांचा वाढदिवस आहे। आज आपण बदलापूर गाव येथे आलो आहे। तुम्ही बघू शकता त्यांचे कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस कसा उत्साहात साजरा करतायत ते। माझ्या मागे बघू शकता इथे पुस्तकांचा स्टॉल लावला आहे। आपण त्यांनाच विचारूया आज त्यांनी का पुस्तकांचा स्टॉल इथे लावला आहे ते। आमदार माननीय कथोरे साहेब यांचा 64 वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही पुस्तकांचा स्टॉल आयोजित केलेले। या ठिकाणी शुभेच्छुक पुष्पगुच्छ देतात साहेबांना। पुष्पगुच्छाबरोबरच या ठिकाणी जर पुष्पगुच्छ काही तासानंतर कोमेज होऊन जातात, त्याऐवजी पुस्तकं दिली तर ते चिरकाल काय राहू शकतात। आणि या पुस्तकांचा आम्ही सार्वजनिक वाचनालय, शाळा आहेत, सामाजिक संस्था आहेत, यासाठी त्यांना देणार आहोत। त्या संदर्भात यासाठी आम्हाला आमचे प्रेरणास्थान चौधरी सर, आमचे गोरट सर, त्यांनी त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन केलं। आणि अशा प्रकारचे एक आगळावेगळे उपक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी राबविण्याचा आमचा उपक्रम आहे। या ठिकाणी नागरिकांचा देखील अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद, सकाळपासून जवळपास 800 ते 1000 पुस्तकं या ठिकाणी आतापर्यंत नागरिकांनी घेतलेली आहेत। संदीप मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसनरावजी कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही जनतेसमोर सांगू इच्छितो का खरोखरच कथोरे साहेबांच्या कार्याबाबत आज आम्ही जनतेसमोर सांगू इच्छितो का कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पूर्ण मुरबाड विधानसभेच्या कार्याबाबत एकदम आम्ही आनंदी आहोत। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषदेला ज्या ज्या काय जरुरी असतात त्या आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेऊनच आम्ही आज नगरपालिकेचा विकासाच्या मार्गाला आहे। गेले आम्हाला 18 वर्षानंतर नगरपालिकेची सत्ता आम्हाला आज लाभलेली आहे। त्याचा आम्ही आमचे लाडके आमदार त्यांचा सल्ला घेऊन नक्कीच आम्ही नगरपालिकेचं सोनं करणार। मुरबाड विधानसभेचे मतदारसंघाचे लाडके नेते त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। खूप खूप नगर परिषदेच्या वतीने शुभेच्छा। सर्वप्रथम आमदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। आणि इथे साहेबांना येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीला येणारे त्यांना बुके न आणता पुस्तकचं हे ठेवलेलं आहे। त्यांनी पुस्तक घेऊन त्यांना शुभेच्छा देऊ शकतात। तर असं साहेबांची पण इच्छा आहे का बुके वाटप होण्यापेक्षा पुस्तक एक म्हणजे वाचनालयासाठी पण ते उपयोगी होईल, लायब्ररीसाठी पण सगळ्यांना त्याचा एक नॉलेज चांगला मिळेल पुस्तकाचं। राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मी शहराध्यक्ष व माझ्या कार्यकर्त्यांतर्फे आमदार राष्ट्रवादी युवक काँग्रेस मी शहराध्यक्ष व माझे कार्यकर्ते यांच्यातर्फे आमदार साहेबांना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमदार कथोरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. हा वाढदिवस नसून या अंबरनाथ तालुक्यात होणारा हा एक उत्सव आहे. या वाढदिवसाचे बरेच आदिवासी शहरातील तसे झोपडपट्टीत राहणारे लोक वाट पाहत असतात की आमदार साहेबांचा वाढदिवस कधी येतो. आणि कारण या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये सर्वात मोठा उपक्रम जो असतो तो डोळे तपासणे आणि नेत्रबिंदूचा ऑपरेशन. आज 20 ऑपरेशनपासून सुरुवात करून आजपर्यंत जवळजवळ 2-3 हजार ऑपरेशन प्रत्येक वाढदिवसाला केली जातात. म्हणून हा गरिबांच्यासाठी एक पर्वणी असते. आणि सुमारे 25-30 हजार चष्मे या दिवशी या वेळेला मोफत वाटले जातात. असा हा वाढदिवस साजरा होत असताना हा नुसता वाढदिवस नाही तर एक सोहळा या रूपाने साजरा केला जातो. मी विषय कुटुंबातर्फे अप्पांना लाख लाख शुभेच्छा देतो. अनेक वर्षांची परंपरा या वाढदिवसानं मोडली असं मला वाटतं आहे. कारण प्रचंड जवळजवळ 40-1 हजार लोकांच्या वरती त्यांचे सर्व कार्यकर्ते हितचिंतकाज इथं उपस्थित आहेत. गेले 2 दिवस त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली आहे. काल रात्री पण जवळजवळ 5 वाजेपर्यंत आमदार साहेबांना भेट देत होते लोक. आणि सतत कार्यक्रम सुरू आहेत आणि सतत 40 हजार लोक जवळजवळ यावर्षी भेट देतील. आणि एक आव्हान लोकांना केलेलं आहे की आपण कसल्याही प्रकारची बुके किंवा फुलं वगैरे आण न आणता पुस्तकं ज्याच्या याच्याप्रमाणे ज्याला जे शक्य आहे त्या पद्धतीनं त्यांनी पुस्तकं आणावी आणि ग्रंथ तुला जेणेकरून त्या पुस्तकांचा उपयोग समाज उपयोगी लोकांसाठी किंवा चांगल्या कामासाठी होईल. कथोरे साहेबांचा वाढदिवस हा मुळातच राजकीय दृष्ट्या नाही आहे. पूर्ण ठाणे जिल्ह्यातनं जव्हार, मोखाडा, अंबरनाथ, ठाणे, वाशी याच्या व्यतिरिक्त उभ्या महाराष्ट्रातनं कित्येक असे त्यांचे चाहते आहेत जे त्यांना प्रेमाने वाढदिवसासाठी भेटायला येतात. हे त्यांची सदिच्छा भेट असते आणि या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू कोणाचाच नाही आहे. आणि हा जो वाढदिवस आहे हा सर्वपक्षीय आहे. इथे आपल्याला प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे भेटणारच. आपल्याला कोणताही पक्ष नाही. आज सर बदलापूर जर तुम्ही स्टेशन बघितला, बदलापूर गाव बघितला, तर 3 दिवस इथे यात्रेचं स्वरूप समोर येतो. प्रत्येक लोक खुश असतात आणि 3-4 दिवस सतत लोकांसाहेबांकडे येतच राहतात. आज आपण सकाळपासून बघितलं असेल भरपूर लोक येतात. आदिवासी असो, मुसलमान असो, गुजराती असो, आगरी असो, कोणताही न इथे जात आहे ना भेद आहे. प्रत्येक माणूस आपल्या गळ्यात हात घालतो. सर्व लोक विसरून जातात का आज कोण आहेत, ते कोणत्या पार्टीचे आमदार आहेत. कोणाला काही घेणं देणं नाही आहे. फक्त ॲज अ कथोरेचं म्हणूनच लोक इथे येतात. आणि आपण हे असाच जे लोकांचा जत्था आहे हे रात्री 2 वाजेपर्यंत चालू असतो. आणि साहेबांचा एक असा व्यक्तिमत्व ते बोलतात माझी सेवा ही शेवटच्या थरातल्या लोकांपर्यंत गेली पाहिजे. मी आमदार आहे राष्ट्रवादीचा पण जर कोण माझ्याकडे येतो तर तो एक आज घेऊन येतो का हा माझा इथे माझं काम होणार आहे. आणि साहेब त्यावेळी हे विचार नाही करत का हा कोणत्या पक्षाचा आहे. साहेब बोलतात का त्याच्या कामाला त्याच्या विश्वासाला मला न्याय दिला पाहिजे. आणि ते एक सामाजिक कार्य म्हणूनच झटतात. रात्री 2:30 कॉल करा, 5:45 कॉल करा किंवा 12:00 कॉल करा, मोबाईल हे साहेब स्वतःच उचलतात. ही दुर्मिळ गोष्ट आहे. एखादा आमदार असा असेल महाराष्ट्रात का मोबाईल PN कडे नाही. साहेबांच्या हातात आपल्याला कधीच डायरी भेटणार नाही कोणाचं काम काय आहे आणि कोणाचं काम काय आहे. समोरवाला आला अजित इकडे तुझं काम अमुक अमुक व्यक्तीकडे अमुक अमुक साहेबांकडे आहे आणि आत्ता तुझी फाईल अमुक अमुक माणसाकडे गेलेली आहे. त्या माणसाला सुखद धक्का बसतो. तो पक्ष विसरून जातो. तो माणुसकीच्या दृष्टीने सर्व काही विसरून जातो आणि तो फक्त एकच बोलतो कथोरे साहेब आमचे आहेत, कथोरे साहेब आमचे आहेत. आज तुम्ही बदलापूर स्टेशनला बघा पूर्ण स्टेशन सजलेलं आहे. ते पक्षाच्या दृष्टीने नाही आहे. जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी घड्याळ म्हणून आपला चिन्ह लावलेलं आहे. आणि जे सामान्य जनता आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे होल्डिंग उभे केले त्याच्यावर चिन्ह नाही आहे.
तर हे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे का 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचा बिंब जर कुठे दिसत असेल तर तुम्हाला आज बदलापूर सिटीमध्ये दिसणार. त्यांनी मला आरोग्यासाठी निवडलेलं आहे. 1993 पासून साहेबांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे तपासणी मोफत फ्रेमिंगचे चष्मे वाटप कॅम्पचे चष्मे नाही या प्रकारचे चष्मे साहेबांकडे भेटतात तुम्ही बघितलं तर हे सुरू केला. आज त्याला 22 वर्ष झालेले आहेत. 19 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम सुरू होतो डोळ्यांचा आणि 7 एप्रिलला जागतिक है ना हेल्थ डे त्या दिवशी हा संपतो. हजारो लोक अशी आहेत का जे साहेबांच्या वाढदिवसाची वाट बघतात का साहेबांचा वाढदिवस येईल आमचे डोळे तपासले जातील आम्हाला चांगले प्रतीचे चष्मे भेटतील आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे साहेबांनी स्वतः फेको मशीन घेतलेली आहे आणि फेको मशीनद्वारे साहेब मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतात. साहेबांसाठी मी शेर बोलतो आहे. तेरा हसीन तबस्सुम सदा बहार रहे. साहेब मिश्किलपणे आमचे असतात प्रत्येक वेळी कोणीही बघो साहेब हसतच राहतात. कधी साहेबांच्या चेहऱ्यावर तुम्हाला असा राग दिसणार नाही. तेरा हसीन तबस्सुम सदा बहार रहे हर एक लम्हा हर एक पल हसी खुशी गुजरे. ये डिस्ट्रिक्ट के गरीबों के पाँव से काठे बिखेरने वाले कथोरे साहब खुदा करे तेरी फूलों में जिंदगी गुजरे. आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार फंडने नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या वॉर्ड क्रमांक 14 सर्वोदय नगर येथे हायमस बसविण्यात आले. या हायमसचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. वॉर्ड नंबर 14 येथे आलो आहोत. इकडे येथील नगरसेवक राजन चव्हाण यांच्या प्रयत्नाने इथे हायमास बसवण्यात आला आहे. आज किसन कथोरे साहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने त्यांनी कालच इथे येऊन उद्घाटन केले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रूपा गवळीसह श्वेता शिर्के बदलापूर विकास. आज संध्याकाळी 6 वाजता कात्रप बदलापूर पूर्व गणेश घाटाजवळ लक्ष्मी यशवंत आर्केडमध्ये योगेश्वर फाईन डाईन अँड बँक्वेट या हॉटेलचे भव्य उद्घाटन होणार आहे. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात.